पवार साहेबांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये काय चालू असतं हे मला असं वाटतं की या जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की ते समजू शकतो। फक्त एकच आहे, त्यांची भूमिका आपण समजू शकतो। भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या बाजूली, सामान्य लोकांच्या बाजूली राहिलेली आहे, पण राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये काय चाललंय हे तर मला कोणालाच सांगता येणार नाही। एक तर विरोधी पक्ष नेता कुठल्या पार्टीचा होईल हे आपल्याला बघावं लागेल। काँग्रेसची संख्या जास्त असल्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता कदाचित होऊ शकतो, पण गेल्या काही दिवसांमध्ये वयाबद्दल खूप बोललं जातंय। माझी तर सर्व मोठ्या नेत्यांना विनंती असेल की एका युवाला विरोधी पक्ष नेता म्हणून जर संधी देऊ शकले, काँग्रेस असो कुणी असो, तर मग युवामध्ये काय ताकद असते हे युवा त्या ठिकाणी दाखवून देतील। पण शेवटी निर्णय हा पक्ष प्रमुखाचा असतो, काँग्रेस योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। सकाळच्या बैठकीमध्ये जयंतराव पाटील साहेब आणि जे आमचे इतर नेते होते त्या बैठकीत काय ठरलं ते मला तरी माहीत नाही। फक्त सत्तेत असणारे जे लोक असतात त्यांना कुठलंही कार्यालय ते घेऊ शकतात, त्यामुळे तो त्यांचा विषय आहे। पण फक्त बाकी पुढची प्रोसिजर काय असेल हे आपल्याला बघावं लागेल। व्हीप जारी करण्यात आला आहे का आपल्या? आज अधिवेशनामध्ये येण्यासाठी नक्कीच व्हीप जारी केला आहे आणि त्यासाठी मी आज इथं अधिवेशनामध्ये एकतर पार्टीली बोलावलं म्हणून त्याच्याचबरोबर सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी इथं आलेलो आहे। जिल्ह्याची परिस्थिती वाईट आहे असं बोलून चालणार नाही, अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे। तुम्ही जर कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये बघितली तर अतिशय भिकट आहे। महिलांवर अत्याचार होत आहेत, मर्डर खुलेआम त्या ठिकाणी केले जातात। नगरमध्ये एका युवा कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी मर्डर झाला, कुणी केला याचा अंदाज हा सगळ्यांनाच आहे। अशा परिस्थितीमध्ये काय कारवाई केली जाते हे आपल्याला बघावं लागेल। पण मावळ तालुक्यात घ्या, नगरमध्ये घ्या, खुलेआम त्याच्या तिथं मर्डर होतात। या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असाही प्रश्न पडतो। पुण्यामध्ये सुद्धा महिलेवर जेव्हा एका हल्ला झाला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सुद्धा नव्हते, अशी आजची परिस्थिती आहे। तर या सगळ्या विषयांवर आम्ही इथं जे विरोधात असणारे आमदार आहेत ते या सरकारला ते प्रश्न लोकांच्या वतीने आम्ही विचारू। काँग्रेसकडे संख्याबळ आहे, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होईल असं आम्हा सर्वांना वाटतं। विषय एवढाच आहे की काँग्रेसमधून एका युवाला जर संधी देऊ शकले, तुम्हाला संधी मिळेल। मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि आम्ही संख्याबळ कदाचित आमच्याकडे नाही, काँग्रेसकडे आहे। तर काँग्रेसला मी विनंती करेल की गेल्या काही दिवसांमध्ये वय कमी असं युवांना हिनवलं जातं, मग युवांची ताकद काय हे काँग्रेसचा युवा सुद्धा दाखवू शकतो। त्यामुळे संधी देत असताना एक युवा आणि ज्याच्यावर कुठलंही बॅगेज नाही अशा व्यक्तीला जर संधी दिली तर आक्रमक भूमिका तो विरोधी पक्ष नेता घेऊ शकतो असं मला वाटतं। कोणत्या नेत्याकडे असेल युवा नेता म्हणून काँग्रेसमध्ये? राष्ट्रवादी पक्षाचा कल हा कोणत्या नेत्याकडे असेल? दुसऱ्या पक्षामध्ये कुठल्या व्यक्तीला कुठलं पद द्यावं हे दुसऱ्या पक्षाचे लोक ठरवू शकत नाही। मी राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा इथं विषय चाललाय, काँग्रेसच्या नेत्यांनी या बाबतीतला निर्णय घ्यावा। एक विषय असा आहे की ते गेले, ते भेटले, ते आले, ते मीडियाशी बोलले, साहेबांनी सुद्धा एका युवकांच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं, त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझ्यासारख्या नवीन आमदाराला हा प्रश्न का असा माझा प्रश्न आहे।